महाड तालुक्यातील शेलटोली खैराड भागातील एका समाज मंदिराची भिंत अंगावर कोसळून 3 जण गंभीर जखमी झाले असल्याची घटना आज सकाळी 6 वाजताच्या सुमारास घडली. जखमींना तात्काळ महाडमधील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये 2 महिला व 4 वर्षाच्या बालकाचा समावेश असून महिलांमध्ये 1 महिला गर्भवती असल्याचे समजते. तिघांचीही प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी मुंबई किंवा पुणे येथे हलवण्यासाठी डॉक्टरांनी सांगितले आहे. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच महाड MIDC पोलीस व महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांनी रानाडे हॉस्पिटलमध्ये पोहोचून जखमींची माहिती घेतली. खैराड येथील समाज मंदिराची भिंत अंगावर कोसळून जखमी झालेल्या महिला गुजरी इंद्रजीत ठाकूर वयवर्ष 19, जुली राजपूत ठाकूर वयवर्ष 20 व लहान बालक भाग्य वयवर्ष 4 सर्व राहणार पुणे भोसरी रेल्वे स्थानकाजवळील झोपडपट्टी येथील असल्याचे समजते. या संपूर्ण घटनेचा अधिक तपास महाड MIDC पोलीस करीत आहेत. ब्युरो रिपोर्ट, कोकण तक न्यूज. तुम्ही कुठून पुण्यावरून कुठे MIDC महाड MIDC मध्ये होतात खैराड गावाच्या तिथे ही घटना कधी घडली? 7 वाजता. जे तुम्हाला माहिती ते सांगा. हा 6 वाजता झालंय. 7 नाही तर 6 वाजता झालं. आम्ही काय शाळेने शिकलेला रे भाऊ चाणक मध्ये. पुरुष नाही, पुरुष होते तिथे काय बोलले चांगलं होईल तू घेऊन जा, मी मजुरी करायला जाते, 4 पैसे भेटणार तिला, तू सुधरायला जाणार. कुठे गेले? हा ते कुठेतरी इथे कामाला गेली आपल्या महाड मध्येच ते गेली. तर मी म्हणली हा मी जाते तू 4 पैसेला सुधरायला आणशील तू जा, मग मी असे पाठवले. मग ती आली, आम्ही घेऊन ते डॉक्टरला तुमची पाय पडते. किती जणांना लागलंय? हा किती जणांना एकूण लागलंय? 3 जणांना. कोण कोण? ते जुली आहे, पुजारी आहे आणि भाग्य आहे. तो जो छोटा मुलगा आहे भाग्य किती वर्षाचा आहे? नातू 4.5 वर्षाचा आहे. हिला लागलं का? हिला नाही ना, हिला का? मी बाहेर होता ना, ते चाय बनायला बसले होती मी. मग ते एवढं थोडं ते रेडे तिडे ते येत होती. ते वाय थोडी चालते ना, हिला पाय मध्ये नाही ते अशी आले. हा सुन आहे कुठे? ते सगळे कामच करायला किती तरी गेलं, पण हे आहे ना रेडे किती जण आहेत? मग 3 जण आहे. पण आहे ना लय भाऊ लय घटना झालंय, अशी घरच वरली नुसती खाली, भीत वाढायला लागलं. पाहत रहा कोकणचं युवा न्यूज चॅनल कोकण तक.